नमस्कार, मी हेमा उपासने बॅग्स वुमन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण एक थोडासा उपशास्त्रीय संगीताचा प्रकार एक घेणार आहोत, जो ज्याला आपण असं म्हणतो की मोक्षाचा तो मार्ग आहे. तुम्हाला कळलंच असेल की आपल्या महाराष्ट्राचा तो अत्यंत लाडका जिव्हाळ्याचा असा तो विषय आहे, म्हणजे भजन. तर मी तुम्हाला एक आज याच परंपरेमध्ये भजन, पण एक मराठी भजन आणि एक हिंदी भजन असं मी आपल्याला आज गाऊन दाखवणार आहे. तर भजनांची परंपरा किती मोठी आहे हे खरं तर मी सांगायची गरज नाही आहे. संत तुकाराम, संत एकनाथ महाराज, मीराबाई, कबीर असे अनेक लोकांची मांदियाळी आपण इथे सांगू शकतो. आणि एक संपन्न अशी भजनांची परंपरा आज आपल्या महाराष्ट्राला लाभलेली आहे, त्याचा खरंच आज आपल्याला खूप मोठा अभिमान आहे या गोष्टीचा. आणि शास्त्रीय संगीतामध्ये जर त्याचं काय महत्त्व आहे, तर तुम्हाला एखाद्या रागाची जर माहिती असेल, तो राग कसा मांडायचा हे जर माहिती असेल, तर तुम्ही कुठल्याही पद्धतीचं संगीत तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याला सजवू शकता, त्याला खुलवू शकता. म्हणजे जसं आपण स्वतःचं घर आपल्या पद्धतीने आपल्या आवडीने सजवू शकतो, त्याला मांडू शकतो, आणि त्याच्यामध्ये तुमचं स्वतःचं असं वेगळे पण तुम्ही सिद्ध करून दाखवू शकता. त्याच पद्धतीने भजन पण तुम्हाला एखादा जर राग माहिती असेल, तर तो तुम्हाला राग केवळ कोणाचा तरी ऐकून कॉपी करून न गाता तुम्ही तुमच्या मनाने, तुमच्या बुद्धीच्या क्षमतेने, गळ्याच्या क्षमतेने तुम्ही त्याला वाढवू शकता, त्याला फुलवू शकता, त्याला सजवू शकता. तर ह्या गोष्टीची तुम्हाला ओळख करून द्यावी म्हणून मी आज इथे उपशास्त्रीय संगीताचा हा एक प्रकार आहे भजन, तो मी तुम्हाला आज गाऊन दाखवते. तर मी जी रचना आता तुम्हाला गाऊन दाखवणार आहे ती आहे संत चोखामेळा यांची, आणि ह्याचं संगीत माझे वडील आणि माझे गुरुजी पंडित नाथ नेरळकरांचं आहे. हा एक खूप वेगळ्या पद्धतीने केलेला असा एक खूप सुंदर अभंग आहे, तो मी आपल्याला ऐकवून दाखवते. हा राग खमाशवर आधारित आहे, ज्याला आपण मिश्र खमाश असं म्हणू शकतो. संत मीराबाईंची एक तुम्हाला एक रचना ऐकवते. बघा, स्वर तेच असतात, राग तोच आहे, पण त्याच्याकडे जर बघण्याचा दृष्टिकोन जर आपण थोडासा जरी बदलला, तरी त्या रागाचा स्वभाव किंवा जसे माणसाच्या स्वभावामध्ये खूप प्रकारचे कंगोरे असतात, तसं तुम्ही या रागाकडे जर बघितलं तर बघा तोच राग, पण ह्या रागा ह्या भजनांमध्ये तो किती वेगळ्या पद्धतीने स्वतःचं रूप सिद्ध करतोय ते बघा. No!
तर ह्या पद्धतीने आज आपण हे दोन एकाच रागावर आधारित असे दोन हिंदी आणि मराठी भजनांचा आपण आनंद घेतलाय. चला तर मग नेहमीप्रमाणे आपण पुढच्या एपिसोडला भेटूया. नमस्कार.